मागण्यांची पूर्तता न झाल्यास दुय्यम निबंधकांसह अधिकारी कर्मचारी येत्या 4 तारखेपासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारणार आहेत अशी माहिती संघटनेचे कार्याध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांच्या प्रश्नी सरकार डोळेझाक करीत आहे. नोंदणी आणि मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी आणि कर्मचारी संघटनेच्या मागण्यांची दखल न घेतल्यास दिनांक 4 ऑगस्ट पासून राज्यभरातील दुय्यम निबंधकांसह कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती दुय्यम निबंधक तथा संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. अनेक वर्षापासून शासन दरबारी आम्ही लढा देत आहोत. मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आतापर्यंत संघटनेच्या माध्यमातून अनेक निवेदन देण्यात आले, आंदोलन छेडण्यात आली, मात्र सरकारनं दखल घेतलेली नाही. दरम्यान संघटनेच्या वतीनं संवर्गातील रखडलेली पद भरण्यात यावीत, मुंबई शहरातील मुद्रांक जिल्हाधिकारी यांची पद विभागून पदोन्नतीनं भरण्यात यावीत, रिक्त पद तात्काळ भरण्यात यावीत, COVID-19 मुळे मयत झालेले अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत देण्यात यावी, तर कुटुंबातील एका व्यक्तीस अनुकंप तत्वावर नोकरी देण्यात यावी, या आणि इतर मागण्यांचं निवेदन संघटनेकडून देण्यात आलं. येत्या 2 दिवसात दखल घेऊन मागण्या मान्य न झाल्यास दिनांक 4 ऑगस्ट पासून राज्यातील दुय्यम निबंधक आणि कर्मचारी हे बेमुदत संपाचं हात्यार उपसणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं. संघटना मध्ये कार्याध्यक्ष म्हणून काम करत आहे. आम्ही 28/7/2020 रोजी जे लेखनीबंद आंदोलन केलेलं आहे, त्याचं हेतूच असा आहे की आम्ही फार वर्षापूर्वीपासून जे काही वेगवेगळी मागण्या केलेल्या आहेत, ते एकही मागणी आमच्या IGR स्तरावर किंवा मंत्रालय स्तरावर एकही मान्य करण्यात आली नाही. आमचे 3 व्यक्ती गमावले गेले, मयत झाले, त्याच्यासाठी कोविडसाठी 50 लाखाचा कवच विमा देण्यासाठीसुद्धा आम्ही सांगितलं होतं किंवा लेखी स्वरूपातही दिलं होतं, पण त्याचा काहीच परिणाम झालेला नाही. त्यानुसार म्हणून आम्ही हे आंदोलन करण्यास आम्हाला भाग पडलं. त्यानंतरसुद्धा आम्ही आता ह्याच्यामध्येसुद्धा 28 तारखेच्या नंतर त्यांनी जर आमची दखल नाही घेतली तर मंत्रालयाच्या ह्याच्यामधून आम्ही 4 तारखेपासून लेखणी बंद आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर करणार आहोत.